सामाजिक न्यायाची भूमिका मांडण्यात खासदार सुप्रियाताई सुळे नेहमीच अग्रेसर असतात. या अंतर्गत विविध समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या ताईंनी सातत्याने संसदेच्या पटलावर मांडून या मुद्द्याकडे देशाचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्र टुडे द स्टेट विच आय कम फ्रॉम सर, वहां मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, लिंगायत आरक्षण और मुस्लिम आरक्षण, ये चारों आरक्षण. महाराष्ट्रात मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत यांच्यासह काही जातींच्या आरक्षणाच्या मागण्या आहेत. यासाठी या समाज घटकांनी वारंवार आंदोलने देखील केली आहेत. ताईंनी या मागण्या आणि या समाजाच्या भावना समजून घेऊन त्याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. केंद्र सरकारचे एक ही विनंती आहे की अगर आप तामिळनाडू के लिए कर सकते हैं तो आप महाराष्ट्र के लिए क्यों नहीं कर रहे. और ये भी आपके तीन बिल इंट्रोड्यूस हुए, एक उत्तर प्रदेश का है गोंडा के लिए, एक है, तो पीस बाय मील छोटा छोटा एक एक बिल लाते, क्यों नहीं आप ऐसा करते कि आपकी सरकार इतनी बड़ी 303 की, अपनी इतनी बड़ी यहाँ आपका स्ट्रेंथ है, महाराष्ट्र में भी आपकी सरकार है, यहाँ भी आपकी सरकार है, तो ऐसा क्या है. और हमारी मांग क्या है कि धनगर, मराठा, लिंगायत और मुस्लिम जो रिजर्वेशन मांग रहे हैं, जो आरक्षण मांग रहे हैं, उनके दे दीजिए. या सर्वांसाठी आरक्षणाची मागणी करताना कोणत्याही जातीचे आरक्षण काढून घेऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. पहिले दिन से महाविकास आघाडी का स्टँड आहे की आदिवासी का जो है उसी का रहेगा, हम किसी का हक नहीं चाहिए, ना मराठों का किसका हक चाहिए, ना किसी धनगर को किसी का और चाहिए, ना लिंगायत चाहिए कि ना मुसलमान चाहिए, जो हमारा है वो हमें दे दीजिए, हमको दूसरे का कुछ नहीं चाहिए, हम दूसरे की मदद करना चाहते, दूसरे का निवाला कभी नहीं लेंगे, जो हमारा है वही आप मांग रहे, तो सिर्फ आप बता दीजिए कि भारतीय जनता पार्टी की लाइन क्या है, क्योंकि देवेंद्र जी ने विश्वास रखे, इस देश ने, इस राज्य ने देवेंद्र फडणवीस जी को मंत्री बनाया. महाराष्ट्र का सबसे बड़ा राज्य है हमारा, और कहा क्या कहते हैं वहाँ कि धनगरों को आरक्षण देंगे, और यहाँ उनका मेंबर ऑफ पार्लियामेंट कह रहा है कि नहीं देंगे, आप बेचारे धनगर समाज को वैसे ही फंसा देंगे. और हमको किसी का और का निकाल के इनका नहीं चाहिए, वो मैं स्टैंड क्लियर करना चाहती हूँ कि भले धनगर हो, भले मराठा हो, भले लिंगायत हो, भले मुस्लिम हो, हमको दूसरे का छीन के किसी को आरक्षण नहीं चाहिए, जो है वो आरक्षण वैसा ही रहेगा, इनके लिए अलग से आप करें, ये हमारी बहुत सालों से मांग है. यहाँ भी आपकी सरकार है, अभी राज्य में भी ईडी सरकार आई है, उसमें भी वो युवा नेता अभी डिप्टी सीएम बन गए, तो उनका जो भाषण है मैं वही बोल रही हूँ कि उन्होंने कहा था पहली कैबिनेट, उसके बाद हफ्ते में एक तो कैबिनेट होती है, पाँच साल में पता नहीं कितनी कैबिनेट, मेरा तो गणित इतना अच्छा नहीं है, लेकिन हर हफ्ते की आप ही के लिए 200-300 कैबिनेट तो हो चुकी है. अभी तक तो धनगरों का आरक्षण मिला नहीं है, ना मराठा समाज को मिला है, ना लिंगातों को मिला, ना मुसलमानों को मिला. मेरी सिर्फ केंद्र सरकार की विनती है कि ये पीस बाय पीस मील जो आप लाते हैं उस हिसाब से एक व्यापक तरीके से इन सब समाजों की जो मांग है वो पूरा एक कॉम्प्रिहेंसिव बिल बनाइए और आप चर्चा कीजिए, इसी से एक बदलाव अच्छा आ सकता है. मराठा समाजासह त्यांनी धनगर समाजाला देखील आरक्षण द्यावे ही आग्रहाची भूमिका मांडली आहे. वो जो धनगर है जिसने भारतीय जनता पार्टी पे विश्वास किया उनको आप धोखा दे रहे, ये धोखे की राजनीति हो रही है, सत्य की राजनीति नहीं हो रही है, क्योंकि अब ईडी सरकार सच जवाब दे कि वो देना चाहते हैं धनगरों को कि नहीं देना चाहते, क्योंकि कल का उनका वक्ता कह रहा था कि धनगरों को आरक्षण मिलना चाहिए, आज शिंदे सेना के लोग कह रहे हैं कि हम धनगरों को आरक्षण नहीं देना चाहते. जनता ने इनको इतने वोट दे के चुन के दिया है, ये बीजेपी और शिंदे सेना वो आम बेचारा शोषित पीड़ित वंचित मेहनत करने वाला धनगर को ये बदनाम कर रहे हैं और उनको धोखा दिया है. पांच साल पहले धोखा दे के वोट लिए, आज भी धोखा दे रहे, क्योंकि आप सोचिए सर क्या सोच रहा होगा वो धनगर. आज अनेक वर्ष मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी ही प्रलंबित होती आणि सगळ्याच पक्षाच्या घटकांनी एकत्र येऊन एका मताने सगळ्याच राजकीय पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मागणी केली, त्याला सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलं आणि भारतात पहिल्यांदाच असं झालं असेल की कुठल्या तरी राज्यांनी आरक्षणाची संधी दिली आणि त्याच्यावर स्टे ऑर्डर आलेला आहे. बाकीच्या राज्यात तामिळनाडूमध्ये आरक्षण आहे, त्याला चॅलेंज केलेलं आहे, पण त्या आरक्षणाला स्टे ऑर्डर आलेली नाही. माझी केंद्र सरकारला विनंती राहील की माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राची आस्था अस्मिता आणि सगळ्याच पक्षांनी जी विनंती सुप्रीम कोर्टात केलेली आहे की आरक्षण द्यावं आणि त्याच्यावरचा स्टे उठवावा
याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करून सगळ्यांनी एकमताने मराठा आरक्षणासाठी काहीतरी लवकरात लवकर मार्ग काढावा, कारण नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये मुलांना प्रचंड अडचण होते आणि अस्वस्थता लवकर दूर करणं गरजेचं. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत धनगर धनगड असा केवळ उच्चारातील फरक आहे. याबाबत उच्चारातील किरकोळ तांत्रिक अडचण दूर करून त्यांना आरक्षण द्यावे ही भूमिका सुप्रियाताईंनी वारंवार संसदेच्या पटलावर मांडली आहे. महाराष्ट्र मराठी में धनगर कहते, नॉर्थ में उसी को धनगड कहते, सो इट इज ओनली अ प्रोनाउंसिएशन थिंग. धनगर हमारे यहाँ मराठी में कहते हैं, दिल्ली में धनगड कहते हैं, नॉर्थ में कहते हैं. तो हमारी बहुत सालों से मांग है कि धनगढ़ और धनगढ़ एक ही है, तो इनको इसमें इंक्लूड किया जाए. ये महाराष्ट्र की बहुत दिनों से मांग है. सत्ताधारी पक्षाची केंद्रात आणि राज्यात बहुमतातील सत्ता असून सुद्धा केवळ उदासीन दृष्टिकोन आणि दिलेले वचन न पाळण्याची मानसिकता यांच्यामुळे या समाज घटकांचे आरक्षणाचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. परिणामी त्यांच्यात प्रचंड अस्वस्थता आहे. तरुणांच्या या प्रश्नावर आत्महत्या होत आहेत. ही मोठी उद्वेगजनक परिस्थिती आहे. यामुळे राज्य प्रचंड अस्वस्थ झाले आहे. ताईंनी या प्रश्नांची दखल घेतली असून या संदर्भात होणाऱ्या आंदोलनांना भेटी देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. तसेच या समाजाचा आवाज सातत्याने संसदेत पोहोचवला. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड युवक आणि युवतींमध्ये अस्वस्थता आहे. एक काकासाहेब शिंदे की जो जल समाधी उन्होंने ली, उसके बाद हर जिले में महाराष्ट्र में आज अस्वस्थता है. पुलिस और बच्चों में बड़ा कन्फ्रंटेशन हो रहा है. मैं आपके माध्यम से महाराष्ट्र के मुख्यमंत्री से भी आप बात करें ऐसे विनती करती हूँ. मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या सर्वांना विद्यमान सत्ताधाऱ्यांनी विरोधात असताना सत्तेत आलो की तातडीने आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. धनगर समाजाला तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर अनेक कॅबिनेट झाल्या, पण त्यामध्ये हा विषय येऊच शकला नाही. आरक्षणाचे आश्वासन तर दिले, परंतु प्रत्यक्षात हे विषय त्यांनी जास्तीत जास्त रेंगाळत ठेवले. याची नोंद जनता घेत आहे. या सरकारला ती याचा जाब विचारल्याखेरीज राहणार नाही. ताईंनी सातत्याने या सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचा आवाज संसदेत बुलंद करण्याचे काम केले आहे. आय वुड लाईक टू मेक अ सजेशन टू हिम दॅट इन्स्टेड ऑफ ब्रिंगिंग पीस मील प्रोग्राम्स अबाउट रिझर्वेशन, व्हाय डझंट ही ब्रिंग अ कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल Pan India about reservation. The state where I come from, sir, Maharashtra, today is having huge challenges with Maratha, Dhangar, Lingayat and Muslim reservation issues. Pan Maharashtra. The same thing resonated in Mankul's by speech in Uttar Pradesh. In Rajasthan, the same. So why doesn't this entire house sit together, put their minds together and find amicable solution in the larger interest of this nation beyond a discussion of reservation for all faiths. So when it comes to my state, it's about Maratha, Lingayat, Dhangar or Muslim samaj ki arakshan ki bahut baat ho rahi hai. So I was just trying to connect the two dots and see if you can do it in Jammu Kashmir, why cannot be applicable to my state which is actually burning right now. So this is something I would like to put forward in front of the honorable home minister. Ani mhanunach hi janata tyanchyavar punha ekda vishwas takun tyancha sobat yeil yachi khatri ahe.